इस्रायलने गाझामध्ये केलेल्या जोरदार माऱ्यामध्ये आज किमान 18 जण ठार झालेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते. तर दक्षिण लेबनानच्या नाप्तीह जिल्ह्यात आज पहाटे एका निवासी इमारतीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 10 जण ठार झाले. बांगलादेशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास अंतरिम सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन काल बांगलादेशातील सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी केलंय. सर्वसमावेशक आणि बहुलवादी लोकशाहीची स्थापना सुनिश्चित करण्यासोबतच सर्वसमावेशक निवडणुका घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन युनुस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलंय. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत ते बोलत होते. बांगलादेशमध्ये अनिश्चिततेचा काळ संपत नाहीये. अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर 9 दिवसांच्या आत ब्रिगेडियर जनरल एम सखावत हुसेन यांना प्रभारी गृहमंत्री पदावरून हटवण्यात आलंय. हुसेन यांची न्याय आणि सर्वसमावेशक कार्यशैली शेख हसीना यांची हकालपट्टी करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांना अडवली नाही असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सखावत हुसेन यांना गृह मंत्रालय मिळाल्यानंतर 8 दिवसातच त्यांना त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तसेच जगभरातील अनिश्चिततेच्या परिणामांवरही मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. भारतातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या 3rd आवृत्तीच्या उद्घाटनपर भाषणात मोदी बोलत होते. रशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय. यानंतर सिवलूच ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीची राख समुद्र सपाटीपासून 8 किलोमीटर पर्यंत हवेत पसरली. या ज्वालामुखीतून लावा रस वेगाने बाहेर येतोय. आतापर्यंत या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लावामुळे कोणत्याही व्यक्तीला इजा झाल्याची माहिती समोर आली नाहीये. मात्र आता या भूकंपामुळे नवे संकट उभं राहिलंय. आता सुनामीचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. जगभरात अनेक ठिकाणी सध्या मंकी पॉक्स या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात वाढतीये. अनेक देश अलर्ट झाले. मंकी पॉक्सच्या साथीची भीती भारतातील लोकांमध्येही आहे. त्या पार्श्वभूमीवरच काल केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतलीये. या बैठकीत मंकी पॉक्सच्या आजाराबाबत सविस्तर चर्चा करत मंकी पॉक्स परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलाय. या आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याने हादरली होती. या हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेला होता. 26 नोव्हेंबर 2008 झालेल्या या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय. भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी US कोर्ट ऑफ अपील फॉर नायनथ सर्किटने या विषयाचा निर्णय दिलाय. त्यानुसार राणाचे भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय. पाकिस्तानला हा मोठा झटका मानण्यात येतोय. पुणे शहरात बर्गर किंग नावाने खूप जुने आणि लोकप्रिय रेस्टॉरंट चालवले जात होते. त्यामुळे अमेरिकन कंपनी बर्गर किंगने पुण्यातील या कंपनीवर त्यांच्या नावाचा वापर करण्याचा आरोप करत खटला दाखल केला. भारतात बर्गर किंगची ही कायदेशीर लढाई 13 वर्ष चालली. आता कोर्टाचा निर्णय पुण्यातील कंपनीच्या बाजूने लागलाय. त्यामुळे अमेरिकन कंपनीला हा मोठा धक्का मानला जातोय. कोलकात्याच्या आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारने राज्यभरातील महिलांसाठी नवीन सुरक्षा उपाययोजना सुरू केल्यात. महिला डॉक्टरांसह अन्य महिला कर्मचाऱ्यांनी एकावेळी 12 तासांपेक्षा जास्त ड्युटी करू नये असं बंधन घातलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने रतीर साथी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच विधानसभा मतदारसंघात 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या किंवा त्याच शहरातील मूळ रहिवासी असलेल्या महसूल पोलीस उत्पादन शुल्क महापालिका महामंडळातील अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीने येत्या मंगळवारपर्यंत करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकतीच विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. 3 टप्प्यात राज्यात निवडणुका होऊ घातल्या. निवडणुकांची घोषणा होताच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कलम 370 मोठं विधान केलंय. जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका होताच विधानसभेत केंद्र सरकारच्या विरोधात ठराव मंजूर केला जाईल असं ते म्हणालेत. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला. त्याविरोधात विधानसभेत ठराव करू असे अब्दुल्ला काल म्हणाले.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मध्ये असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोघे अंतराळात अडकलेत. ते कधी पृथ्वीवर परत येतील या संबंधी अद्याप नासाने स्पष्ट केलं नाही, परंतु आता सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्याच्या अडचणी वाढल्याने त्यांना परत आणण्यासाठी क्रू ड्रॅगनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. विल्यम्स यांच्या स्पेस स्टेशन मध्ये डोळ्यांच्या तक्रारी वाढल्यात. हिंदुस्थानी संशोधन अंतराळ संस्था अर्थातच इस्रो या वर्षीच्या अखेरमध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यात आपल्या मानवमुक्त अंतराळ मोहिमेची पहिली चाचणी उड्डाण करणार आहे. ही चाचणी करताना कोणत्याही मनुष्याला पाठवलं जाणार नाही. या मोहिमेच्या दुसऱ्या फ्लाईट मध्ये व्योम मित्र रोबोट तर तिसऱ्या फ्लाईट मध्ये 4 अंतराळवीर पाठवले जाणार आहेत, परंतु इस्रोने अद्याप दुसऱ्या आणि तिसऱ्या उड्डाणाची तारीख जाहीर केली नाहीये. एलन मस्क यांनी काल एक मोठी घोषणा करत माहिती दिली. ब्राझील मधील एक्सचे ऑपरेशन त्वरित बंद करावे या निर्णयासाठी ब्राझीलचे सर्वोच्च न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांना जबाबदार धरलंय. एक्सने म्हटलंय की कायद्याचं पालन करण्याऐवजी मोरेस यांनी ब्राझील मधील आपल्या कर्मचाऱ्यांना धमकावलं. एलन मस्क यांची आता ब्राझीलच्या न्यायाधीश यांच्यातील वाद गेल्या वर्षभरापासून सुरू असला तरी तो आता टोकाला पोहोचलाय. एलन मस्क यांनी ब्राझील मध्ये एक्सचे ऑपरेशन त्वरित बंद करण्याची घोषणा केली आहे. लिओ चित्रपटानंतर साऊथ स्टार थलापती विजय आगामी चित्रपटासाठी सज्ज झालाय. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी आगामी द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीस येतोय. त्यामुळे आतापासूनच या चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झालीय. याच दरम्यान द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. ट्रेलर पाहून चित्रपटासाठी चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचलीय.